एक तारीख होती, नवरा त्याचा पगार घेऊन सायंकाळी थकून घरी आला. बायको वाटच पाहत होती की कधी नवरा येईल. नवरा येताच बायकोनं त्याला गरम गरम चहा दिला आणि विचारलं, पगार आला असेल आज तुमचा? नवरा असत बोलला, हा. आणि या महिन्यात ओव्हर टाईमचा 12,000 रुपये बोनसही मिळाला. बायकोच्या आनंदाचा काही ठिकाणा नव्हता. ती गोड आवाजात बोलली, काय मग या रविवारी आपण शॉपिंग करायला जायचं? नवरा बोलला, ठीक आहे, पण एका अटीवर. जर तू आठवड्यातून कमीत कमी एक वेळ माझ्या आईला फोनवर बोलून तिची चौकशी करशील तरच. बायको दबक्या आवाजात हो बोलली. नवऱ्याला फक्त एवढं पाहिजे होतं की त्याच्या आई आणि बायको मधला जो दुरावा आहे तो कमी व्हावा. बरोबर 2 मिनिटांनंतर नवऱ्याच्या फोनवर त्याच्या आईचा फोन आला. आई बोलली, कसा आहेस बाळा? मुलगा बोलला, मी ठीक आहे आई. आईनं सगळ्यांची चौकशी केली तर बायको इकडे तोंड फुगून मनात विचार करत होती की एक तारीख आहे, आता पगार आलाय तर लगेच फोन करून पैसे मागवायचे असतील, पण यावेळी मी 1 रुपया पण देऊ देणार नाही. तिकडे आई बोलली, बाळा थोडी मदत पाहिजे. तर मुलगा बोलला, बोल ना आई, काय झालं आई? आई बोलली, बाळा या महिन्यात 5,000 रुपये मिळू शकतील का? नवरा सर्व काम आपल्या बायकोला विचारूनच करायचा. त्यानं ही गोष्ट त्याच्या बायकोला विचारली तर बायको बोलली, सांगून टाका की अजून पगार नाही झाला ते. मुलगा बोलला, आई पगार यायला अजून वेळ आहे. आई बोलली, बाळा काहीही करून पाठवून दे, दवाखान्यात उपचारासाठी हवे आहेत. नवऱ्यानं हे बायकोला सांगितलं. बायको बोलली, आईला सांगा सरकारी दवाखान्यात उपचार करा. नवऱ्यानं आईला हाच सल्ला दिला. तर आई बोलली, बाळा तिथे उपचार नीट होत नाहीत आणि तेही जास्त लक्ष देत नाहीत. यावेळी तर बायकोला रागच आला आणि ती तिच्या नवऱ्याला बोलली, सांगा त्यांना की आमच्या डोक्यावर आधीच खूप ताण आहे आणि आता यापेक्षा जास्त आम्ही सहन नाही करू शकणार, म्हणून सरकारी दवाखान्यातच उपचार करा. बायकोचे शब्द हे बोलताना चुकले की असंही त्या 4-5 दिवसांच्या पाहुण्या आहेत. नवरा बोलला, असं तर नको बोलू आईबद्दल. यावेळी नवऱ्याला थोडा राग आलेला, पण स्वतःला शांत करून तो आईला बोलला, आई या महिन्यात नाही जमणार, यामुळं सरकारी दवाखान्यातच उपचार कर. आई तिकडून भीक मागू लागली की बाळा कृपया करून 2,000 रुपये तरी दे. तर नवरा भरल्या डोळ्यांनी बायकोला बोलला, कमीत कमी 2,000 रुपये तरी देऊ दे. बायको रागात होती, पण कशी वशी ती राजी झाली आणि बोलली, ठीक आहे सांगा त्यांना उद्या पाठवेल. तर इकडे नवरा बोलला, सासूबाई मी तुम्हाला उद्या 2,000 रुपये पाठवून देईल. नवऱ्याच्या तोंडून यावेळी आईच्या ऐवजी सासूबाई ऐकताच बायकोला चक्कर येऊ लागली, जीभ अडखळू लागली, घाम सुटला आणि तिनं नवऱ्याला विचारलं की काय माझ्या आईचा फोन आलेलाय? नवरा बोलला, हो तुझ्या आईचाच फोन आहे. मी तर तुझ्या आईलाही माझीच आई समजतो, पण तू कधी माझ्या आईला स्वतःच्या आईसारखं समजलंच नाही. बायको यावेळी जोरात रडू लागली आणि फोनवर माफी मागू लागली, मला माफ कर आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तिकडून आई बोलली, बाळा जर तू एका आईचं मन दुखावलं असतंस तर माफही केलं असतं, पण तू आज एक नाही तर 2 आईंचं मन दुखावलंयस. आज जरी मी तुला माफ केलं तरी देव तुला कधीच माफ करणार नाही. मित्रांनो, असं मानलं जातं की देव जरी आईचे उपकार फेडायला आला तर तोही कंगाल होऊन जाईल. एक आई स्वतः मृत्यूच्या दारात जाऊन एका नव्या जीवनाला जन्म देते, त्या आईचा आदर करा. आई ही आई असते, तिला मृत्यूच्या आधी जिवंतपणीच मारू नका. मित्रांनो, या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.